on the phone. घेतो ना व्हिडिओ तू. तेल सागून म्हणलं ना, ते सागून बघ. आता आपण शिवमानेचे किल्ले बघणार, इथे जिवंत करून बघायचे. त्या काळात गेसं वाटलं पाहिजे. तर नमस्कार, माझी पहिली मी ओळख करून देतो. माझं नाव महेंद्र जावकर. तर जगदल पूर्ण इथं जय भवानी जय शिवाजी. किल्ला राजा भोज या कालावधी बांधले गेलेले आहे. का राजा भोज और का गंगोत्री देवी? कारण पन्हाळगड जे गेले त्याने मला कोल्हापूरचा, तर 1195-1295 तर हा किल्ला बांधायला 10 वर्षे लागली बांधायला. आता याला 815 वर्षे आली बघ. पण जुना किल्ला आहे. शिवाजी महाराज किल्ला आहे 400 वर्षापूर्वीचा, महाराजांच्या आजीचा किल्ला आहे बघा. तर ह्या ठिकाणी कसं आहे, तर महाराजांची ह्या ठिकाणी लढाई झाली नव्हती, म्हणजे प्रताप सरके वगैरे. मग त्यांचं सगळे म्हणजे कान्होजी आंग्रे, संभाजी आंग्रे, तुळाजी आंग्रे आणि त्यांच्या विरुद्ध डच इंग्रज पोर्तुगीज समुद्रात किल्ला असल्यामुळे इंग्रजांनी जास्ती वगैरे ही समोर खाडी आहे सरब्या पाठ आणि पाठविंगेला अरबी समुद्र आहे. तर या समोर खाडीतून इंग्रज गव्हर्नर वॉल्टर बुल यांनी 1718 साली या किल्ल्यावरती तोंगवळ्यांचे मार केले. मी दाखवतो तुम्हाला नंतर बुरुजावरून. कर सर, या किल्ल्यावरती 16 लढाई शिकते, त्यामध्ये 14 लढाया पण जिंकलो. 200 लोक किल्ल्यावर होते कान्होजी आंग्रे. मुली होते लाडूबाई, इथं लग्न होतं. लग्नामुळे सर्व बाहेर गेली आणि ब्रिटिशांनी मौका साधला आणि 2 दिवस तोफान मारत सुरू केले. एवढा मारा करून सुद्धा त्याने किल्ल्याची भिंत तुडली, तटबंदी ब्रिटिशांना. मग तेव्हा त्यांनी आपलं किल्ला नाव दिलं होतं रॉक ऑफ जिब्राल्टर. हे कठीण बेट अभेद्य खडक म्हणजे आजपर्यंत कुणाला किल्ली जिंकता आला नाही असा आपला किल्ला आहे. आता पाठवू काही इंग्रज आतमधील फितरीमध्ये, कारण आपले किल्ले कसे जास्त म्हणजे बंड फितरी. आता बघा, राजवान जो किल्ला मानला तो 5 एकर किल्ला आतमध्ये आहे. जुना किल्ला 1218 साली यादवाने ताब्यात घेतला, देवगिरीचे यादव राजे. 1354 साली विजयनगरचे राजे कृष्णदेवराय त्याने काय केलं, यादवांचा पराभव केला. 1421 साली बाबणी सुलतान अल्लाउद्दीन अहमद शाह यांचे 5 तुकड्या पडले. लक्षात ठेवा, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, बिदरशाही आणि इमादशाही. 5वा भाग तो विजापूरचा आदिलशाह. त्यांच्याकडे आपला किल्ला सर 1625 त्यांच्या अंमलाखाली होता आदिलशाहकडे. मग महाराजांनी त्याबद्दल घेऊन 12.5 एकर किल्ला वाढवला आहे बघा. तुम्ही ज्या ठिकाणी ते पावती पाडला असणार ती पहिली तटबंदी आहे, खाली दुसरी आणि इकडची तिसरी, 3 आहेत बायकून 13 तटबंदी. तुम्ही आता सिंधुदुर्ग केलं जर बघितलं तर त्याला एकच भिंत आहे तटबंदी, पण हा एकमेव जलदुर्ग केला आहे 13 तटबंदीचा. तुम्हाला खालच्या त्यावेळी हनुमान मंदिर लागलं मारुतीचं, शिवाय मारे किल्ले वळकायचे असतील 500 मारुती मंदिर, शिवलिंग आणि आतमध्ये भवनमातेचं मंदिर. तुम्ही ज्या ठिकाणी पावती फाडलात तिकडे काली लाई भिंतीवर जिबीचा दरवाजा. आता जिबी हा जुना शब्द आहे 5व्या शतकातला, म्हणजे मुख्य आघाडीचा इन्कॉरिडोर चेकपोस्ट, मग चेकवून सोडायचं. पूर्वी आता हे किल्ल्या बांधकामध्ये सिमेंट नव्हतं, सिमेंट नंतरचं आहे. मग त्यावेळी वापर काय करायचं, गुळ चून वापरायचं. गुळ चून, शिस, राळ, कात्या, बेलफळ आणि हिरड्याची पाने. आता बघा, तुम्हाला लगेच हा दरवाजा दिसत नाही येताना, गोमुख ठेवलेला आहे गोमुख, बट टनल टाईप असा का ठेवला असतो, शत्रू आला की डायरेक्ट दरवाजा अटॅक करू शकत नाही.
मेन तो सर शत्रुदर्वसेने म्हणून पूर्वी कसं होतं शत्रूंचे हत्ती होते डायरेक्ट धावत यायचे दरवाजे तोडायला प्रयत्न करायचा ॲक्च्युली दरवाजे तुटू नये दरवाजे खेळ बसलेच बघा आहेत ना ही वरती मार्ग आहे हा नगाराखाना आहे म्हणजे मोठा एक ढोरसा नगारा वाजवायला आहे मी समजा शत्रूंनी अचानक हल्ला केला सैनिकांना सावध करायचं इकडे दोन साईडला देवडे आहेत म्हणजे सिक्युरिटी आता इकडे काय आहे खलबतखाना खलबतखाना म्हणजे काय गुप्त चर्चा करणे डिस्कशन रूम मी कुणाला मारत असेल प्लॅनिंग त्याच्यामध्ये चालायचे पण त्यावेळी माहीत नव्हता पण या दगडामध्ये कोरीव काम कसं केलं मी तुम्हाला सेम आतमध्ये इको दाखवतो आतमध्ये तर आता बघा आता एखादा माईक आवाज खरखरतो पण हा विदाउट माईक बघा आता इको कशाला ठेवलेला आहे म्हणजे ते पूर्ण केलेलं इको आहे ठराविक अंतरावरती मी कुठे काय तुम्ही इथं जर बोलतो पण आतला आवाज येतो येतो बघा आवाज येतोय बघा गोलमड सरचा आवाज म्हणतो बघा मी त्याबरोबर म्हणतो पूर्वी असं उत्पन्न होतं की ह्याला पण दगडाला सोडतो हे विंडो सिटी शिवाय म्हणायचं काय होतं जेवढे मोठे स्पीक असतील तेवढे राजांच्या बाजूला काही पितूर असतील राजे ठाकरे ठाकरे कडेल होते पण हा जंदूर किल्ला समुद्र आहे एखाद्या पाणी लोटून दिलं पण तो पोहून येणार मग त्याला पूर्वी जल समाधी द्यायची पोत्यामुळे माझ्या गोटीमध्ये एवढ्या मला दगड बांधायचे आणि गोटी बंधून बाहेर सोडून द्यायचे त्याला जल समाधी सर पूर्वी माईक नव्हतं ह्या दगडामध्ये पूर्वी काम कसं तुम्हाला सेट माईक सारखा आवाज करून दाखव हॅलो 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 बघा खरा माईक आता आवाज फरकड पण इको काय ठेवलेला आहे शत्रूंनी जर हल्ला केला तर मावळ्याला बोलवण्यासाठी कारण कमीत कमी 17 मीटर तुम्हाला इको येऊ शकतो 55 फुटावर कारण विजापुरला आवाज कसा म्हणतो बोलू मन तसेकडे बोलतो खलबत करणं कसं आहे सर आता मी मनामध्ये बोलतो बारेकाला लक्ष करतो हे गुप्पीत बोलली बाहेर जाऊ शकत आणि बाहेर तुम्हाला एक वयला एवढं दाखवते जरा पण एक वयला बघायचो काय हॅलो नाही पण नंतर मी तुम्हाला ओपन कॅसेमध्ये एक दाखवतो तुम्ही तर रायगड केल्या पण रायगड रायगड कसं एक घोड्यावरून बाजारपेठ तसं या किल्ल्याला एकूण 27 बुरुज आहेत तर बुरुमे सरदार मग गणेशबुरुज 6 बुरुज म्हणजे त्यावेळी घोड्याचे पळायचे मावळीचे वावरायचे दुर्गरचनाही तुम्हाला बघायला भेटते हा घोड्यांचा रस्ता आहे हां म्हणजे पूर्ण तटबंदी होती राऊंड आहे पूर्ण आता हे बघा ह्या ज्या पायऱ्या उंच आहेत ह्या पायऱ्या अशा उंच आहे उदाहरणार्थ दर 3 दिवस पोहोचली हायटेड होती पण शिवाय महाराजांची होती कमी 3.5 तर एखादा शत्रू आला आणि ह्या ठिकाणी पळू लागला धावता का पळायला पाहिजे ते गुडघा आपल्याला पाहिजे गुडघ्याला मार लागायला पाहिजे म्हणून या अशा लहान मोठ्या पाया ठेवल्या बघा कारण आपली मावळे सहज जाऊ शकत होते किंवा वर डोकं आपल्या पाहिजे वरती दरवाजे पण आवरून द्या बघा तिथे टेक्निक भारी आहे बघा घोड्यासाठी बघा तुमच्या समोर बघ दिसतंय राजापूर तालुका रत्नागिरी जिल्हा राजापूर हां आणि हा देवगड तालुका सिंधुदुर्ग जिल्हा तुम्हाला येतोय पडेल म्हणून लागलं बघा सर्कल पडेल कॅन्टी तिथून रस्त्याला डोंगर येतो दिसते आहे ना तिकडे आता ब्रिज आहे पाण्यावरून हे डाव्या साईडला माडबन जैतापूर अणुविद्या प्रकल्प सध्या असतोय ना तोच भाग आहे जैतापूरचा पण ही खाडी हां स्थगित आहे बांधकाम मी बंद ठेवलेलं आहे ही खाडी भयंकर मोठी आहे बघा ही वागुटन खाडी खारे पाटण पण गेले गोवा रोडला पण सर ऍक्च्युली समुद्र नाही खाडी आहे कारण असं कसं म्हणजे पाण्याला तर ओटी आहे बघा पाणी कमी कमी होते बघा आणि पाण्यामध्ये कलर वेगळा आहे लाल आहे बघा म्हणजे रेड आहे ब्ल्यू कलर आहे बघा पण पाठीमागे आपण गेलो की तुम्हाला एकदम ब्ल्यू कलर दिसतो
हॅलो हे बघा, इथून केलेल्या तीन तडमिंड आहे बघा, ती पहिली, ती दुसरी आणि ही तिसरी आहे ना. हे मार्जिन भाग वाढवलेला. समोर त्रिकोण बघायत बघा, तिकडे तोपगाडा उभा करून, टोपीचा गाडा आणि खाडीवरती आक्रमण चढवायचं. तो गोड्या बॅकने रिवर्स येऊ नये म्हणून मी चढ ठेवला आहे बघा, आहे ना. आणि हा घोड्यांचा रस्ता साईडला आहे बघा, बाजूला पूर्ण सावकाश. हा समुद्रामध्ये पण ही आहे ना. आता मग मी तुम्हाला बोललो, शिवाजी महाराजांनी किल्ले ओळखायचे असतील तर पायथ्याशी मार्ग मंदिर शिवलिंग, आतमध्ये भवन मातेचं मंदिर आहे. शिवलिंगकडे बघा, आंग्रेकालीन जुनं आहे. पूर्या केले होते चार सरदार होते, लक्षात ठेवा. एक कान्होजी आंग्रे, संभाजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, शेवटचे आपल्या गावातले धुळप सरदार होते. धुळप आपल्या गावातले धुळप सरदार, नंतर वाडा दाखवतो किल्ल्यातून दिसतो. सर आंग्रे शिवभक्त होते. मी तो कुणकेश्वर मंदिर बघितलं असता. कुणकेश्वर मंदिर 40 मीटर आहे. कुणकेश्वर मंदिर म्हणजे कोकणची काशी आहे. पण त्यावेळी संभाजी आंग्रे दर सोमवारी इथून चालत जायचे कुणकेश्वरपर्यंत दर्शनासाठी. काही केल्यानंतर त्यांना दर्शन मिळत नव्हतं. जवळ दर्शन मिळावं दृष्टांत झाला. ज्या ठिकाणी तोफे तोबगोळा पडेल त्या ठिकाणी मंदिर बांधायचं. इथून तिथून तोफगोळा, हां, इकडे तोफगोळा टाकला. संभाजी काय केलं, इकडे दक्षिण दिशेत दोन तोफगोळे टाकले होते आणि स्वयंपिंडी ते प्रगट झाले. रामेश्वर मंदिर आहे बघा इकडे समोर, तुम्हाला गावामध्ये लागलं ना, पोलीस ठाणे त्या समोर आहे बघा रामेश्वर मंदिर. डोंगरात असं कोरलेलं आहे आतमध्ये, ते स्वयंभ आहे लेणे टाईप आहे. हां, आता शेवट सरदार धुळप. धुळप म्हणजे कोण, जावळीचे चंद्रा मोरे. पण काय म्हणत, मोरे फितूर होते, ही महाराजांचा विरोध होता. पण इकडे त्यांनी चांगलं काम केलं सर. रत्नागिरीमध्ये रत्नदुर्ग केलं, रत्नदुर्ग कारण आंग्र्याने एकूण 5 किल्ले बांधले रत्नागिरीमध्ये. आंबोळगड, यशवंतगड, पूर्णगड, रत्नदुर्ग आणि जयगड. मग तिकडे धुळपांची लढाई ब्रिटिशांबरोबर. धुळपाने काय केलं होतं, ब्रिटिशांचं एक झाड तुटून आणलं होतं, म्हणजे नाव झाडांवर संतान जात. त्या झाडावरची घंटा रामेश्वर मंदिर बांधलेली बघा, एवढी मोठी घंटा आहे पितळीची ब्रिटिशकालीन. आणि चौकावर अशी डोरकाठी आहे लाकडी, म्हणजे पूर्वी कसं शिडावर बोटी जायच्या कापड लावून, आता इंजिनवर जातात. आणि डाव्या साईडला संभाजी आमची समाधी आहे तिथंच. हां, आता या ठिकाणी 15 ऑगस्ट 26 जानेवारी म्हणजे उद्या इकडे तिरंगा झेंडा लावणार आणि 1 मे 1 मेला इकडे मोठा तिरंगा झेंडा लावतात. सरपंच पोलीस टीचर खाली विद्यार्थी थांबतात. भारतामध्ये ह्या झेंड्याचा आपला 3 नंबर लागतो. लालकोट दिल्लीचा 2 नंबर, नवी मुंबई महापालिका वाशीला 1 नंबर आणि आपला 3 नंबर. 21x14 झेंडा असतो बघा, तेव्हा ते हुकटोल बांधायला आहे ना, झेंडा लहान नाही बघा. मोठा आहे तिरंगा, म्हणजे लांबीला मोठा आहे का तिरंगा. हां, वरून खालपर्यंत हे दिसते ना, ऊन आहे बघा तिकडे, प्रकाश पडतो तिथपर्यंत असतो न्यायाच्यावर. हे बघ, एका रिंग खेळत बांधायला. आता बघा झेंडा चढवल्यानंतर वरून किती स्पॉट सुंदर आहे बघा. या इकडे बघा, जसा सिंधुदुर्ग किल्ला मालवणचा पूर्ण पाण्यामध्ये आहे, म्हणजे ऍक्च्युअली कसं बोटीने लागतं, याला पण पुरी पाणी होतं चारी बाजूला. याला पाणी कसं होतं मग तुम्हाला सांगतो. हे बघा, आता युजर खाडी म्हणजे वॉगडन खाडी, हा बाकडील एक खारे पडलेले बघा 40 मीटर आतमध्ये. आता बघा, ते हे मंदिर आहे ना हनुमानचं, मारुती मंदिर, त्या रस्त्याचा भगवा झेंडा आहे बघा समोर, आहे ना तो का भगवा झेंडा. मग त्या ठिकाणी पुरी पाणी होतं, तो खंदक बाकी नाही, काही कांद बुजले तिकडे काय करायचे, लाकडी साखव दुसऱ्या ते काढून टाकायचं. खाडेल बीच हा भाग पूर्वी किल्ल्याला जुळला होता चारी बाजूला, म्हणून या किल्ल्यापर्यंत लावून घेरिया होतं. की तुम्हाला इथे गिरियमगड गिरियेगाव त्या लावून घेरिया होतं बघा. नंतर महाराजांनी केलं आदेश ताब्याचा 53 साली याचं बांधकाम होतं विजयोत्सव असतं, म्हणजे बघा नवीन वर्ष चालू होतं बघा. दसऱ्याच्या मुहूर्ताने विजय नाव दिलं बघा, विजयादशमी. प्रत्येक किल्ल्यामध्ये गोडेपणे असतं बघा, तिकडे खारेपणे आहे सर. आणि बघा गोडेपणाची भीती बघा, राईट साईडला एका घराच्या पाठीमागे सगळे झाडे उगवले. हां, झाडं उगवले आहेत बघा. तर आपण म्हणतो देवाची करणी नारद पाणी, हे आता गव्हर्नमेंटने माहिती फरकसाठी केलेलं आहे, म्हणजे बोर्ड लावण्यासाठी, मराठी हिंदी इंग्लिश बोर्ड लावण्यासाठी केलेलं आहे. माहिती देण्यासाठी असं पोरांनी जास्त ताप दिला तर सोडायचे वरून खाली. हां, वरून कडेलोट करत होते त्यावेळी.
पण ते कसं होतं, आता इकडनं कडवट केलं तर लगेच पोहोचणार शत्रू. टोपीच्या गोळी मारायचं, टोपीच्या तोंडी द्यायचं, टोपीच्या तोंडी. आंग्रेची इथून दीड किलोमीटर. कान्होजी आंग्रे? नाही नाही, संभाजी आंग्रे, संभाजी त्यांचे बंधू. दीड किलोमीटर जातानाच आहे. कान्होजी आंग्रेचा मुलगा संभाजी आंग्रे, त्यांचे चार पुत्र होते ना. हो हो, कान्होजी आंग्रे आणि संभाजी आंग्रे, मानाजी आंग्रे. सुवर्णदुर्ग वर जास्त वेळ गेला. हो हो हो, ते म्हणजे सरक्या सेनापती होते ना, दर्या सारंग. दर्या सारंग मयंका भंडारी, ते दोघं. मायनाक भंडारी, मायनाक येतं, त्यांचं वास्तव्य जास्त होत ना पण. हो हो, मायनाकांचं. हो हो, विजयदुर्ग जवळजवळ त्यांच्या ताब्यात जवळजवळ 22 वर्ष होता. मायनाक भंडारी होते, सिद्धी मेस्त्री होते, त्याच्यानंतर इब्राहिम दौलत खान किती होते ते. हा, तोबुळ्यांचे प्रमुख होते ना. मी गेल्या वर्षी तोबुळे भरपूर होते, पण काय झालं गेल्या वर्षी काय झालं माहितीये, त्यातल्या एक तोबुळ्या चोरीला गेला. तोबुळे होते लागले, भयंकर गर्दी होती. एक तोबुळ्या चोरीला गेला म्हणून गव्हर्नमेंटने ते बंद ठेवलं, आता कोणी दाखवायला देत नाही. गोळे कुठे जात? आता ते बंद ठेवले त्यांनी रूम मध्ये. हा, रूम मध्ये जिवंत गोळे होते त्याचे काहीतरी. हा, मग एक होता ते भरलेला. आता बघा हे तीन तोफ आहेत बघा. आता काही तोफांमध्ये फरक असतो. बांगडी तोफ, सरळ तोफ, मेंढा तोफ. उदाहरणार्थ कसं, देवगिरी किल्ल्याला मोठी मेंढा दौलता बांधला, आणि मुरुड जंजा किल्ल्याला कलाल बांगडी आहे, रिंग रिंग जोडलेली. आता तिन्ही तोफ सरळ तोफ आहे, कारण ह्या तोफेला कसा आहे लहान गोळा, छोटा गोळा दारुबटो आहे, समोर मरायची ठातून इकडून, आणि बत्ती इकडनं द्यायची भोल्याबाई, छिद्राबाई इकडनं, इकडनं बत्ती प्रेशर करतो पूर्ण तुम्ही. पण ब्रिटिशकाने कसं माहिती आहे, ब्रिटिश जास्ती लांबून जास्त त्याला करायची. मग आपल्या सांगितलं ते गणमी कावा की जेणेकरून त्यांच्या तोफात बंद करून टाकायच्या, म्हणजे होलामध्ये खेळावं ना, तोफ लॉक होणार बघा, बिलकुल चालू शकत नाही. आता तेवढंच नव्हे, जो वाचणार सैनिक आहे बाजूला एक हौद असं पाणी, हौद त्या पाण्या डोकावून ठेवणार, नाही तर कानाचा पडदा फाडू शकतो आवाजाने. तर आपण सुरंग लावतो, याचा ऑर्किंग मोठा नाही, याचा ऑर्किंग मोठा नाही बघा. तुम्ही आता हात लावून बघा, इकडे बिलकुल तापले नाही. जर आपण आपले ही पोलीस चौकी होती आउटपोस्ट, तुम्हाला इकडे रामेश्वर मंदिर लागलं बघा, रामेश्वर मंदिर बरोबर. मी आता जे बघणार परत, तिकडे पोलीस ठाणे नवीन मानले आहे बघा. गरम नाही होत्या पप्पा? नाही. ह्याला इथं काय झालंय? फुटलंय ते. फुटलंय का? त्यातून ओढलं आता, म्हणजे त्या फुटलेलं नाही ओढणार. तर बांधायचं नाही तुळस आहे का? समाधी पण आहे ते. समाधी नाही, दरवाजा पहिला मेन डोर दिसते बघा, दिंडी दरवाजा तो बंद करा ना, इकडनं तो आरसा टाकायची कडी कडी, म्हणजे आगळ करा. एवढा मोठा उनका का, त्यावेळी ती हत्ती धडक द्यायची दरवाज्यानं, मग दरे देऊन दरवाजे तुटू नये. आणि बा हे दारुगज कोठार विस्टोरी, दारुगज साठा करून ठेवणे. व तो बांधकाम बघा, दगडी बांधकाम आहे हे, आता असं कोण बनवू शकत नाही. हे कसं माहिती आहे, स्टोन लॉक, लॉक सिस्टीम, इंटरलॉक, लॉकिंग पद्धत. मॅचर समजा किती पण हल्ला झाला तर राहू शकत नाही. समजा एखादा तोवळ पडला लगेच घसरणार, बांधकाम स्लोप आहे बघा. आता इकडे मधला दगड आहे, त्याला इंग्लिशमध्ये की स्टोन म्हणतात, की म्हणजे चावी, मराठीत पाचड. हा दगड कसं आहे, वरून ठोकून बसलेला असतो. हा एक दगड पडला सर्व बांधकाम खालती बसतो, आर्च पद्धत. कारण ह्यालाच म्हणतात हेमाट पंथी बांधकाम. बघा तुम्ही इकडे गरम होत आहे बघा, गरम होत आहे की नाही? आज बघा एकदम कूल आहे, गारवा आहे एकदम थंडगार. Right.